तरावत काथर्दे दिगर वाड़ी आणि चिखली या पुनर्वसन वसाहतींमधील सरदार सरोवर विस्थापितांनी 2 वर्ष 7 महिने अशी जमीन पाणी केली, पसंती केली। जमिनीचा काही प्रकल्प बाधितांच्या नावाने 7-12 देखील झाला, परंतु मूळ मालकाला जमिनीचे पैसे न दिल्यामुळे मूळ मालिक जमीन सोडण्यास नकार देत होते। बाधित फक्त 7-12 घेऊन फिरत होते। या मुद्द्याचा आम्ही व्हिडिओ बनवला। काय मागणी तुमची? आपल्या खरं जमिनी आहे तर मोबाईल जमिनीच पट्टे तर जमीन लवकर खरेदी व्हायला पाहिजे, ताब्यात द्यायला पाहिजे। हां दादा, काय नाव तुमचं? माझं नाव असं पुरुषोत्तम पुनाजी आहे। बरं, पण ते पुरुषोत्तम पुनाजी माझी व्याई आहे। बरं, आणि ते सगळं कम्प्लीट करून मला अधिकार पत्र दिलेलं आहे। बरं, ते झालं अधिकार पत्र द्यायला 2 वर्ष। बरं, अजून माझ्या खात्यावर पैसे जमा झाले। तुमची खरेदी म्हणजे खरेदी झाली माझी, त्याच्या नावाने 7-12 झाला। तुम्हाला 1.5-2 वर्षापासून 1 रुपया दिलेला नाही। 1 रुपया अधिकारी काय म्हणतात? येत आहे 1.5-2 वर्षापासून। पत्र लिहिलं आणि चेतावणी दिली व्हिडिओच्या माध्यमाने, पत्राच्या माध्यमाने, की जर 8 दिवसात समुदायाला जमिनीचा ताबा दिला नाही तर आम्हाला जमीन कब्जा आंदोलन करावे लागेल। शासनाने या जमीन कब्जा आंदोलनाची दखल घेत 11 पैकी 7 प्रकल्पबाधितांना वेळेवर ताबा दिला, परंतु 4 प्रकल्पबाधितांना ताबा दिला नव्हता। मग आम्ही त्या ठरलेल्या तारखेला जमीन कब्जा आंदोलन केले आणि त्यांना देखील जमीन ताब्यात मिळवून दिली। 7 महिना फेरी 17 पारे कागदपत्र म्हणाई खरेदी झाले त्या वेळी या शूटिंग करावं लागलं। आता तुला जमीन दिली का ताब्यात? जमीन दिली ताब्यात। 7 महिन्यापासून खरेदी करत नव्हते? 7 महिना खरेदी नाही झाली। मग आपण त्याचा व्हिडिओ बनवला। हा, त्याचा व्हिडिओ बनवला। आता दिली जमीन ताब्यात? आम्हा ताब्यात झाली। 1 हेक्टर जमीन दिली? 1 हेक्टर। तुझ्या भावाला बी दिले? माझ्या भावाला दिली। आता खुश आहे का? खुश आहे। हा, खुश आहे। आपसिंग, काय मुद्दा होता तारो आणि काय करलो आपू? आपू 12-13 वर्ष गया जमीन मी गुडी में है, इन्हें इन्हा नंतर 3 वर्ष काय जमीन ताबे जमीन पसंद कर लेते जमीन पसंद कर लेते तिनं बदल भी 7-12 आपलं तर 7-12 आपलं तिनं बदल नाही तर 7-12 तर आपलं जमीन नाही द्या आपलं 7-12 आम्ही काय करू करीन चेतन गोवा ते एक व्हिडिओ पण आलो तो तिने शेतकरीन बया पोवळा से ताबा आपलं से 21-22 तारखे पया पोवळा पे आहे। ताबा दिला का तुला? ताबा दिला आहे। हां, ताबा आहे। ताबा दिला तुला? हो। अच्छा, एवी जमीन जोड गेल तो? हो, एवी जमीन जोड गेल। एवी खुश आहे? हो, खुश आहे। तार प्रश्न हर गेलो रे? हो। दादा, तुमचं नाव काय आणि तुमचा हा जमीन खरेदीचा मुद्दा किती दिवसापासून किती महिन्यापासून पेंडिंग होता, त्याच्यासाठी आपण काय केलं आणि आता तो मुद्दा सुटला आहे का? माझं नाव उषाबाई पुरुषोत्तम, मी व्याई आहे त्यांच्या। मी 3 वर्षापासून जवळजवळ खरेदी झालेली होती आमची जमीन, त्याच्या मोबदला मला आता मिळाला 21-6 पैसे टाकले आणि ते माझ्या खात्यावर जमा झाले। मी प्रत्यक्ष ताबा पण दिलेला आहे, परंतु मला 3 वर्ष हॅरेसमेंट झालो। मी सदर मुद्द्याचा व्हिडिओ मी समुदायाच्या गावाला जाऊन त्यांना दाखवला। हा व्हिडिओ मी SSP राईट टू रिहॅब या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला, ज्याच्यामध्ये पत्रकार मंडळी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, मेधाताई आहेत, अधिकारी आहेत संबंधित सरदार सरोवरचे, रानसाहेब शहादा, या सगळ्या मुद्द्याला सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलून धरला। पत्रकार मंडळींनी याला ती बातमी छापून आणली आणि ठरलेल्या वेळात माझ्या समुदायाला जमीन मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला। याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी बबन काकडे साहेब, प्रांत शहादा चेतन गिराशे साहेब, तहसीलदार शहादा मिलिंद कुलकर्णी साहेब, या सगळ्यांनी मदत केली माझ्या समुदायाला जमीन ताबा देण्यासंदर्भात। या सगळ्यांचे मी आभार मानतो। सध्या सर्वच्या 11 विस्थापितांचे प्रश्न सुटले म्हणजे सगळ्यांचेच प्रश्न सुटले असे नाही, परंतु ज्यांचा मुद्दा 11 जणांचा आपण उठवला होता त्या सगळ्यांचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला, तर त्याच्यामुळे आपण त्याचे आभार मानूया।
आज माझ्या समुदायाला त्याच्या हक्काची जमीन मिळालेली आहे, कोणाला 2 वर्षानंतर तर कोणाला 7 महिन्यानंतर। माझा समुदाय आता खुश आहे, या ऐन पावसाळ्यात त्याला जमीनपासून तो वंचित राहिला असता, आता पावसाळ्यात त्याला जमीन मिळाली आणि तो उत्पन्न घेऊ शकतो। माझा समुदाय खुश आहे, त्याच्यामुळे मी देखील खुश आहे। मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय, तरावत तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रातून इनानटसाठी।